हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत सूरज रमेश धनविजय यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे व त्यामुळे घराला दरवाजे नाहीत. सूरज रमेश धनविजय हे घरी जेवण करून घरात झोपले असता अज्ञात चोराने उघड्या दारातून प्रवेश करून हात साफ केलाय. सूरज रमेश धनविजय यांच्या घरी चोरी करून चोरट्याने 12,000 किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी A12 कंपनीचा मोबाईल, 16,000 किमतीचा एक Redmi 8 ड्युअल कंपनीचा मोबाईल, 32,000 किमतीचा कीपेडचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 30,000 किमतीचा एक डेल कंपनीचा लॅपटॉप व 500 रुपये किमतीची एक पॉवर बँक अशा मालावर हात साफ केलाय. पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून चोरट्याला 3 तासात ताब्यात घेऊन अटक करून त्याचा PCR घेतला व चोरी केलेला 49,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुरेश धनविजय प्रेरणा न्यू प्रेरणानगर इथे राहणारे नरसाडा रोड त्यांच्या घरी घरफोडी झाल्याबद्दल त्यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला 637/2022 याप्रमाणे गुन्हा नोंद होता चोरीचा. त्यामध्ये एक लॅपटॉप, 3 मोबाईल, 1 पॉवर बँक या प्रकारे चोरी झालेली होती. आमच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी आहेत राहुल यांना गोपनीय बातमी मिळाली की यातील आरोपी जो अटक आरोपी आहे अक्षय श्रीकांत वाटकर हा नरसाडा रोडला राहणारा आहे, त्यांनी ही चोरी केलेली आहे. अशा माहितीवरून त्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन तपास केला असता जो चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल आहे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडी घेऊन अन्य गुन्हे कुठले केले का याबाबतसुद्धा त्यांनी तपास केलेला आहे. हा आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून काही दिवसापूर्वीच तो जेलमधून निघालेला आहे. गंभीर गुन्ह्यात तो अटक होता आतापर्यंत आणि त्यांनी चोरी केली असे निष्पन्न झाल्याला त्याला अटक केलेली आहे. तपास सुरू आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.